15 मार्च रोजी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे तालुक्यातील महिला व युवती करिता कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर व व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न झाले. पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत तालुक्यातील 180 महिला व युवतींना तालुका विधी प्राधिकरण व पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या वतीने पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील महिलांना व युवतींना विधिविषयक मार्गदर्शन करण्याकरिता तालुका विधी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट भेंडे व समिती सदस्य ॲडव्होकेट ठाकरे व अंगणवाडी पर्यवेक्षिका ॲडव्होकेट रेखा साखरे यांनी कौटुंबिक हिंसाचार, कार्यालयीन कामकाज या ठिकाणी होणारे शोषण, महिलांचे कायदेविषयक अधिकार सरकारने आतापर्यंत महिलांकरिता त्यांच्या संरक्षणाकरिता जे विविध कायदे तयार केलेले आहेत त्याचबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी तालुका संरक्षण अधिकारी सुद्धा हजर होत्या. वाकोडे यांनी सुद्धा या प्रसंगी महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या कायदेविषयक मार्गदर्शनाची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय झंझाड हे उपस्थित होते. तसेच या प्रसंगी उपस्थित युवतींना बाल विकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट यांनी व्यक्तिमत्व विकासामध्ये महिलांनी व तरुणांनी आपल्या पुढील आयुष्यामध्ये कशा प्रकारे भरारी घ्यावी, याकरिता आपल्या व्यक्तिमत्वांमध्ये कोणकोणते बदल करावे, समाजात राहत असताना कसे वागावे, या स्पर्धेच्या युगात राहत असताना आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे, त्याचा उपयोग आपल्या शैक्षणिक पात्रता वाढविण्याकरिता करावा, तसेच महिलांनी सुद्धा शेतीवर आधारित उद्योग करून आपला आर्थिक विकास करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कायदेविषयक मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास शिबिराकरिता अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा लोथे, दीपिका धवने व पंचायत समितीचे इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात मतदान करण्याबाबत उपस्थित सर्वांना तालुका नोडल अधिकारी संजय झंझाड यांच्या उपस्थितीत बाल विकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफट यांनी स्वीप अंतर्गत सर्वांना मतदानाची शपथ दिली. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.